नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दीपूर्ती निमित्त श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे आयोजित व्याख्यानमालेत मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी संस्थेचा अत्यंत आभारी आहे. मी 2003 आणि 2004 या सालामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील भारतीय विद्या पारंगत हा कोर्स पूर्ण केला. त्यानिमित्ताने बृहत्तर भारत या विषयाचा पण अभ्यास करायला संधी मिळाली. मला वाटतं की हा जो कोर्स आहे भारतीय विद्याचा तर अतिशय इंटरेस्टिंग आहे, कारण अनेक विविध आपल्याला विषयाची थोडी थोडी ओळख होत जाते आणि मग तुम्हाला जो आवडेल किंवा विषय ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटेल त्यामध्ये तुम्ही पुढे आपण तो विषय जास्त डेव्हलपही करू शकतो. त्यामुळे नाणकशास्त्र असेल किंवा शिलालेखांचा अभ्यास असेल किंवा विविध धर्माचा अभ्यास असेल, त्याच्याबद्दलच्या ग्रंथांचा अभ्यास असेल किंवा बृहत भारताचा अभ्यास असेल, असं अनेक विषयाची ओळख थोडी थोडी या निमित्ताने झाली आणि त्याचा मला सुद्धा खूप पुढे उपयोग झाला आयुष्यामध्ये. आणि अनेक ठिकाणी आपण जेव्हा बाहेर बघायला जातो किंवा ट्रिपला जातो त्यावेळी त्या अंगाने सुद्धा आपण विचार करायला सुरुवात करू लागतो. आजचा मी जो विषय निवडलेला आहे तर तो अंकुर जल नियोजनाचा एक अद्भुत चमत्कार असा विषय निवडलेला आहे. मी स्वतः भू विज्ञानाचा अभ्यासक असल्यामुळे मला हा विषय त्यावेळी अतिशय आवडलेला होता आणि त्यानिमित्ताने मला 2007 आणि 2008-2007 साली आम्हाला कंबोडिया आणि थायलंड या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील प्राचीन काळातील भारतीय संस्कृतीचा आपण अभ्यास थोडा करता आला. आपण आता स्लाइड शो मध्ये बघूया. हा जो पहिला नकाशा आपल्याला दिसतोय तर त्या जगाच्या नकाशामध्ये आपल्याला कंबोडिया किंवा किंगडम ऑफ कंबोडिया किंवा ज्याला खमेर भाषेमध्ये कांपुचिया असं म्हणून ओळखला जातो हा आग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाची जर आपण जर जागा जर पाहिली नकाशामध्ये तर त्या देशाच्या पूर्वेला व्हिएटनाम आहे, ईशान्येला लाओस आहे, पश्चिमेला आणि वायव्येला थायलंड आहे आणि दक्षिणेला थायलंडचा आखात आपल्याला दिसून येईल. हा एक नकाशाचा आहे. या नकाशामध्ये आपल्याला आग्नेय आशियातील मुख्यतः सर्व देश दिसत आहेत. भौगोलिकदृष्ट्या आपण जर पाहिलं कंबोडिया तर कंबोडिया हा भारताच्या आपल्या पूर्वेला आहे आणि चीनच्या दक्षिणेला आहे. साधारणपणे 19व्या शतकाच्या सुरुवात त्या सुमारास आपल्याला सर्वांना माहिती आहे की साऊथ ईस्ट एशियामध्ये जो इंडो चायना म्हणून भाग ओळखला जायचा त्यामध्ये प्रामुख्याने कंबोडिया, लाओस आणि व्हिएटनाम यांचा समावेश होता. आता आपल्याला या नकाशामध्ये आग्नेय आशियामधील सर्वच देश दिसत आहेत आणि हे सर्व देश मिळून एक मोठा गट किंवा संघटना पण निर्माण झालेली आहे ज्याला आपण एशियन कंट्रीज म्हणतो, म्हणजेच द असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. या गटामध्ये 11 देशांचा समावेश आहे आणि हे देश आपल्याला या नकाशामध्ये पण दिसत आहेत की म्यानमार आहे, लाओस आहे, थायलंड आहे, नंतर कंबोडिया आहे, व्हिएटनाम आहे, मलेशिया आहे, सिंगापूर आहे, इंडोनेशिया, ब्रुनेई, फिलिपाईन्स हे असे आणि ईस्ट तिमोर हे असे एकंदर 11 देश आहेत. आणि ह्या सर्व देशांवरती आपला प्राचीन भारतीय संस्कृतीचा आपल्याला प्रभाव पडलेला दिसून येतो आणि ते काही त्यांच्या प्राचीन नावामध्ये पण दिसून येतात. उदाहरणार्थ म्यानमारचं पूर्वीचं नाव होतं ब्रह्मदेश, नंतर थायलंडचं पूर्वीचं नाव होतं सयाम, लाओस हा पूर्वी लवदेश म्हणून ओळखला जायचा, व्हिएटनाम पूर्वी चंपा म्हणून ओळखला जायचा, कंबोडिया हे कंबोज देश म्हणून ओळखला जायचा आणि त्याचबरोबर मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये प्राचीन काळामध्ये आपल्याला श्रीविजय आणि असे साम्राज्य पण आढळून येतात. त्याचबरोबर या आग्नेय आशियामधील जी सुप्रसिद्ध जागतिक वारसास्थळ आहेत चार, उदाहरणार्थ पहिलं जे अंकोरवट आहे, नंतर इंडोनेशियामधलं प्रंबानन आणि बोरबुद्दूर आहे आणि ब्रह्मदेशामधलं किंवा म्यानमारमधलं पगान, या चारही मॉन्युमेंट्स वरती पण आपल्याला भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. हा जो नकाशा दिसतोय ह्या नकाशाचा मुख्यतः दाखवण्याचा उद्देश असा आहे की आपल्या भारतातनं प्राचीन काळापासून म्हणजे साधारणपणे पहिल्या दुसऱ्या शतकापासूनच अनेक लोक हे मुख्यतः आग्नेय आशियामध्ये गेले. प्रामुख्याने ते जमिनी मार्गे गेले असावेत किंवा जमिनी मार्गे गेले किंवा समुद्रामार्गे पण गेले होते. त्या काळामधले साधारणपणे आपल्याला इथे राज्य पण दिसत आहेत किंवा दक्षिणेची जी महत्वाची राज्य दिसत आहेत आपल्याला याच्यामध्ये चोलांचं दिसतंय, पल्लवांचं दिसतंय, नंतर अमरावती ही महत्वाची राजधानी प्राप्त झाली, तर त्याचबरोबर कलिंग दिसतंय,
अशी आणि त्याचबरोबर उत्तर भारतातले आपलं वाराणसी, अयोध्या, हरिद्वार हे महत्वाची शहर पण दिसत आहेत. या सर्व भागातून आपल्याला भारतीय लोक या आग्नेय आशियामध्ये गेलेले दिसत आहेत. प्रामुख्याने यामध्ये व्यापारी होते, प्रवासी होते, विद्वान आणि धर्मप्रसारक पण होते. हे लोक मुख्यतः दूरवरच्या प्रदेशामध्ये नवीन नवीन संधी शोधाच्या शोधामध्ये गेलेले होते. व्यापारी हे लोक जिथे जिथे पोहोचले तिथे तिथे त्यांनी आपल्यावर आपली भारतीय संस्कृती पण नेलेली होती. आणि अशा प्रकारे व्यापारी हे आपल्या संस्कृतीचे खरं दूत म्हणूनच ओळखले बाहेर गेले आणि त्यांनी बाहेरच्या जगामध्ये व्यापारी संबंध पण आपले निर्माण केलेले होते. आम्ही जेव्हा गेलो 2007 साली थायलंड आणि कंबोडियाच्या दौऱ्याला अभ्यास करण्याकरता, तर त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही काही दिवस थायलंडमध्ये राहिलो. थायलंडमधली जी काही महत्वाची आम्हाला जागा बघायच्या होत्या म्हणजे अयोध्या असेल, सुक्तोई असेल, त्याचबरोबर अनेक इतरही आम्ही कांचनापुरी सारखं शहर असेल किंवा इतरही अनेक गोष्टी बघितलेल्या होत्या. आणि त्या बघून झाल्यानंतर आम्ही कंबोडिया जायचं ठरवलं होतं आणि ते सुद्धा आम्ही बाय रोड जायचं ठरवलेलं होतं. त्यामुळे आम्ही बँकॉकहून एक बस घेतली आणि त्या बसने आम्ही थायलंडमधलं जे सरहद्दीवरचं जे गाव आहे कंबोडियाचे अरण्यपेठ म्हणून तिथे गेलो. तिथे खाली उतरून परत थोडस चालत गेल्यानंतर कंबोडियाच्या हद्दीमध्ये आम्ही आत प्रवेश केला आणि कंबोडियाच्या हद्दीत गेल्यानंतर आम्हाला तिथलं जे गाव होतं पोईपेठ नावाचं त्या ठिकाणी आम्हाला दुसरी बस मिळाली आणि ती बस पकडून आम्ही सियाम रिप या अंकोर मंदिर समूहाजवळचं जे महत्वाचं शहर आहे त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही आमचा मुक्काम केलेला होता. या सियाम रिप पासून जवळजवळ 6 किलोमीटर अंतरावरती हा अंकोरचा मंदिर समूह आहे, जागतिक वारसास्थळ. आपल्याला नकाशामध्ये हा सगळा रूप दिसतोय. जेव्हा आपण कंबोडियाच्या हद्दीमध्ये आपण प्रवेश करतो पोईपेठ या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला एक अतिशय भव्य असं प्रवेशद्वार किंवा मोठा दरवाजा दिसतो. या दरवाज्यावरती कंबोडियाचं जे राष्ट्रीय चिन्ह आहे अंकोर वट, तर ते दर्शवणारे आपल्याला 3 शिखर मंदिर असे जे आपल्याला दिसतात आणि हे राष्ट्रीय चिन्ह पण आहे. आणि खमेर स्थापत्याचा हा अतिशय सर्वोत्कृष्ट नमुना किंवा अत्युच्च आविष्कार असा म्हणून मानला जातो. कंबोडियाचा राष्ट्रीय ध्वज जो आहे त्याच्यावरती पण आपल्याला 3 आडवे पट्टे दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये खाली निळा पट्टा, नंतर मध्ये आपल्याला तांबडा पट्टा आणि परत वरती निळा पट्टा दिसतो. मधल्या निळ्या पट्ट्यावरती पांढऱ्या रंगामध्ये परत आपल्याला अंकोरवट स्थान मिळालेलं दिसून येत. या ठिकाणी आपल्याला कंबोडिया मधल्या ज्या अंकोर मंदिर समूह आहे किंवा त्यामधल्या स्थापत्य असेल म्हणा, त्याबद्दल शिल्प असतील, याच्यावरती कंबोडियाने काढलेली तिकीटं ही आपल्याला इथे दिसत आहेत. टपाल तिकीट म्हणजे खरं तर एक कागद, आपल्याला सर्वांना माहिती आहे की छोटासा तुकडा असतो ज्याच्या मागच्या बाजूला डिंक लावलेला असतो तर पुढच्या बाजूला काहीतरी चित्र किंवा माहिती असते. खरं तर टपाल तिकीटे म्हणजे त्या त्या देशाचे आपण छोटे राजदूतच म्हणू शकतो, कारण त्यांचा सर्व जगभर संचार असतो आणि ते आपापल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. कंबोडियाने जवळजवळ 100च्या पेक्षा जास्त विशेष टपाल तिकीट आपल्या अंकोर साम्राज्यातील विविध वास्तू किंवा शिल्प ह्याच्यावरती आपल्याला काढलेली दिसतात. इथे अंकोर मंदिर समूहाला 1992 साली जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला होतो. त्यानंतर जगभरातील अनेक देशांनी या विषयावरती आपापली टपाल तिकीट काढलेली होती आणि त्यामध्ये ह्या अंकोर समूहामधल्या काही काही वास्तू त्यावर दाखवलेल्या होत्या. आपल्याला या ठिकाणी युनायटेड नेशनने काढलेलं तिकीट दिसतंय. त्याच्या शेजारी गिनी या आफ्रिकेतल्या देशांनी काढलेलं तिकीट दिसतंय. त्याशेजारी व्हिएटनाम, त्याशेजारी जपान हे आपल्याला दिसत आहेत आणि खालच्या ओळीमध्ये आपल्याला श्रीलंकाने काढलेलं दिसत आहे. त्याच्याशेजारी फ्रान्स आणि जवळच आपल्याला भारताने काढलेलं तिकीट पण आपल्याला बघायला मिळतात. अंकोर म्हणजे खमेर लोकांचे खरं तर अतिशय एक खमेर लोकांची ओळखच थोडक्यात आपण म्हणू शकू आणि त्याचं मूलस्थानच ते आहे असं मानलं गेलेलं आहे. अंकोर हे खमेर संस्कृत सगळ्यात सर्वश्रेष्ठ असं प्रतिगत चिन्ह पण आहे आणि त्यामुळेच आपल्याला कंबोडियाच्या अनेक नाण्यांवरती सुद्धा हे आपल्याला चित्रित झालेलं दिसतंय. आपल्याला वरती जे नाणं दिसतंय वरच्या ओळीमध्ये पहिलं जे नाणं आहे डावीकडचं ते सोन्याचं नाणं आहे, ज्याच्यावरती आपला अंकोरचा समूह अंकोर वाट दिसतंय. त्याच्या शेजारी
तेच पण चांदीचं नाणं आपल्याला दिसतंय आणि त्याच्या शेजारी आपल्याला तांब्याच्या नाण्यावरती पण अंकुरवटचं चित्र दिसतंय. कंबोडियाच्या नोटांवरती सुद्धा आपल्याला अंकोर साम्राज्यातील अनेक महत्वाच्या वास्तू दिसत आहेत. यातल्या काही आपल्याला इथे नोटा मुद्दाम दाखवलेल्या आहेत. उजव्याकडच्या ओळीमध्ये वरचं जे नोट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अंकोरचा विमारत्न किंवा एरियल व्ह्यू दिसतोय. नंतर त्याखाली एक जगप्रसिद्धच अंकोर साम्राज्यातली एक महत्वाची साईट आहे की जे अनेक चित्रपटामध्ये त्यावरती पण आपल्याला शूटिंग तिथे झालेली असतं. टा प्रोम नावाचं एक जागा आहे ज्या ठिकाणी अवाढव्य वृक्षांनी या मंदिर समूहाला व्यापलेले आपल्याला दिसून येत आहे. अंकोरचं मंदिर समूह किंवा अंकोर शिल्पांवरती जगभरातल्या काही देशांनी नाणी पण काढलेली दिसत आहेत. यातली काहीच नाणी आम्ही इथे दाखवलेली आहेत. आपल्या डावीकडच्या ओळीमध्ये वरचं जे नाणं आहे तर ते भूतानी सोन्याचं नाणं काढलेलं आहे. त्याच्या खाली पालाव नावाचं छोटस बेट आहे पॅसिफिक समुद्रामध्ये. त्यांनी पण काढलेला अंकोर वट वरचं आपल्याला नाणं इथे बघायला मिळतंय. उजवीकडची जी दोन्ही नाणी आहेत ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वरचं नाणं हे जे आहे ते आपल्याला आफ्रिकेतला देश आहे काँगो त्यांनी काढलेलं नाणं आहे. त्या नाण्यावरती आपल्याला हिरव्या रंगाचं जे हिरवा रंग जो दिसतोय ते एक रत्न आहे. त्याचं नाव आहे मॅलाकाईट आणि ते रत्न ह्या नाण्यामध्ये मुद्दाम त्यांनी बसवलेलं आहे. आणि त्या खाली जे नाणं आहे त्या ते काढलंय कुक नावाच्या बेटानी समूहाने काढलेलं नाणं आहे. हे पण अतिशय इंटरेस्टिंग आहे कारण ह्या नाण्यावरती एक छोटासा वालुकाश्म ज्याला आपण सँडस्टोन म्हणतो त्या खडकाचा छोटा तुकडा त्यांनी ठेवलेला आहे मुद्दामून. याचं कारण असं आहे की ही अंकोर मधली जी सगळ्या वास्तू ज्या आहेत त्या मुख्यतः कोरीव काम हे पूर्णपणे वालुकाश्म खडकामध्ये झालेलं आहे आणि ते दाखवण्याकरता म्हणून त्याने मुद्दामून वालुकाश्म खडकाचा एक छोटासा तुकडा त्या नाण्यावरती पण ठेवलेला आहे. आता ह्या स्लाइड वरती आपल्याला खमेर लिपी जी आहे तिचं आपल्याला चित्रण दिसतंय आणि या लिपीचं आपल्या दक्षिणेकडील पल्लव लिपीशी खूप मोठ्यापणावरती साम्य आहे. आपण आता जर कंबोडियाचा प्राचीन इतिहासाचा अभ्यास जर करायचा म्हटला किंवा कंबोडियामधलं जे आपल्याला माहिती सर्वांना की खमेर किंवा अंकोर साम्राज्य म्हणून जे ओळखलं जातं तर ते कंबोडियामध्ये इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 15व्या शतकापर्यंत अस्तित्वात होतं. कंबोडियातले जे मूळचे रहिवासी आहेत त्यांना आपण खमेर असं म्हणतो. खमेर हा शब्द मूळ पाली शब्द जो आहे खेमरा त्याच्यापासून आलेला आहे. अंकोर किंवा खमेर साम्राज्य याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 1व्या शतकापासून दक्षिणेकडे जे निर्माण झालेलं कंबोडियातलं राज्य होतं ज्याला आपण फुनान असं म्हणतो. इसवी सन 1व शतक ते 7व शतक असं होतं आणि त्याचबरोबर उत्तरेकडे चेनला नावाचं राज्य हे 6व शतक ते 9व्या शतकामध्ये अस्तित्वात आलेलं होतं. पुढच्या काळामध्ये या दोन्ही राज्यांच्या एकत्रीकरणातून कंबोडियामधलं अंकोर साम्राज्य निर्माण झालं आणि त्यांनी पुढे आग्नेय आशियातील बहुसंख्य हा भाग व्यापलेला होता. आणि कंबोडियातील जेव्हा आपण प्राचीन इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला उपलब्ध असलेल्या अनेक साधनांची आता आपण सुरुवातीला माहिती घेऊया. इतिहासाची साधनांचा विचार केला असता सगळ्यात पहिल्यांदा आपण नेहमी बघतो लिखित साधनं. दुर्दैवाने मूळ खमेर लिपीतील कुठलेही लिखित साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याला पूर्णपणे इतर लिखित साधनांवरतीच अवलंबून राहायला लागतं. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उल्लेख आपल्याला फार प्राचीन काळापासून आढळतात ते चिनी क्रॉनिकल्स किंवा चिनी बखरींमध्ये आपल्या इसवी सनाच्या 3व्या शतकापासूनच फुनान या राज्याचा उल्लेख आणि तिथलं आढळून यायला लागतात. त्यानंतर आपल्याला महत्वाचा पुरावा किंवा साधन म्हणजे लिखित आहे म्हणजे चिनी प्रवासी झोउ दुगॉन यान हा 1296 ते 1297 या काळामध्ये कंबोडियामध्ये राहिलेला होता आणि त्या का भेटीमधला त्याने सविस्तर वृत्तांत लिहिलेला आहे की जो द कल्चर्स ऑफ कंबोडिया म्हणून नंतर प्रसिद्ध पण झाला आणि तो आपल्याला एक महत्वाचं साधन आहे. त्यानंतर आपल्याला भौतिक साधनांचा आपण जर विचार केला तर आपल्याला महत्वाची साधनं असतात शिलालेख. कंबोडियामध्ये साधारणपणे 1200च्या पेक्षा जास्त शिलालेख आढळलेले आहेत आणि त्यातील बरेचसे शिलालेख हे संस्कृत भाषेतील आहेत आणि हे सर्व शिलालेख बहुसंख्य हे पॅरिसमधल्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर
बहुसंख्य मंदिरामधील ज्या भिंती आहेत त्या भिंतींवरती अनेक विविध प्रसंग कोरलेले आहेत, की जे असतील एखादं काही राजवाड्यामधले प्रसंग असतील किंवा काही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असतील किंवा रोजच्या जीवनात असेल किंवा युद्धातील काही प्रसंग, हे कोरलेले प्रसंग आपल्याला त्या काळातील जीवनमान किंवा राहणीमान कसं असावं, सार्वजनिक जीवन कसं असावं याची आपल्याला थोडी कल्पना देतात. आणि त्याचबरोबर अतिशय खरं तर महत्वाचं साधन म्हणजे उत्खनन. परंतु 1972 ते 1980 या काळामध्ये खमेर रूज या राजवटीचं राज्य कंबोडियामध्ये होतं आणि त्या काळामध्ये लाखो भूसुरुंग हे संबंध देशभरामध्ये पुरण्यात आलेले होते. त्यानंतरच्या काळामध्ये याच्या स्फोटांमुळे लाखो लोकांना आपले जीव तर गमवायला लागलेच, त्याचबरोबर अनेकांना आपले हात पाय सुद्धा गमवायला लागले आहेत. त्यानंतरच्या काळामध्ये मुख्यतः शहरी भागातील बरेचसे भूसुरुंग हे निकामी करण्यात आलेले आहेत, परंतु अजूनही ग्रामीण भागामधील जंगल भागामध्ये ते अजूनही शिल्लक असल्यामुळे उत्खननांचं प्रमाण त्यामध्ये खूपच कमी आहे. काही प्रमुख जी उत्खनन झालेली त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. एक प्रख्यात जे आता सध्या व्हिएतनाममध्ये जे जागा आहे जे ओक इओ नावाचं, हे फुनानच्या काळामध्ये म्हणजे इसवीसन पहिल्या शतकांपासून प्राचीन काळात बंदर होतं. या ठिकाणी उत्खननामध्ये 3र्या शतकातली रोमन नाणी, भारतीय आणि चिनी वस्तू पण आढळलेल्या आहेत. दुसरं उत्खनन अंकोर बोरा ही जी राजधानी होती फुनानच्या साम्राज्य राज्याची, तर तिथे उत्खनन करण्यात आलेलं आहे. ही जागा दक्षिण कंबोडियामध्ये आहे, इथे आपल्याला वस्तीचे पुरावे त्या काळातले आढळले आहेत. तिसरं उत्खनन अंकोर मंदिर समूहाच्या परिसरामध्ये पण केलं गेलेलं आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्याला त्या काळातील लोकांची घरं आणि त्या घराशेजारी आपल्याला छोटी छोटी तळी दिसून येतात. त्याचबरोबर अनेक चित्र मूर्ती हे पण या उत्खनात सापडलेले आहेत. आणि अजून एक महत्वाचं उत्खनन म्हणजे माउंट कुलियन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो महेंद्र पर्वत, ही पहिल्या सर्वात पहिली राजधानी होती अंकोर साम्राज्यातली. त्या ठिकाणी आपल्याला उत्खनामध्ये अंकोर सारखंच एक मोठं शहर रचना आपल्याला आढळलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार, एअरबोर्न लेझर स्कॅनिंग किंवा लीडर टेक्नॉलॉजी आणि ड्रोन या सगळ्याचा उपयोग करून पृष्ठभागावरील आपल्याला जरी जंगलं असली किंवा अनेक स्ट्रक्चर गाडली गेलेली असली तरी आपण त्याचा ह्या सहाय्याने नवीन तंत्रज्ञानाच्या अभ्यासाने नकाशे नवीन बनवले गेलेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला जंगलाखाली झाकले गेलेले किंवा मातीखाली गाडले गेलेले अनेक स्ट्रक्चर्सचा आपल्याला अभ्यास करता आलेला आहे. या सर्व अभ्यासांमध्ये अनेक विद्यापीठांचा सहभाग आहे. हे मुख्यतः फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान या विविध देशांमधले आहेत विद्यापीठ. त्याचबरोबर भारताच्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं पण खूप मोठं काम या ठिकाणी कॉन्झर्वेशनचं अनेक वर्ष चालू आहे. या स्लाइडवरती आपल्याला झाओ दुगॉन हा जो चिनी प्रवासी 1296-97 या काळामध्ये कंबोडियात राहिलेला होता आणि त्याने त्याचे सर्व अनुभव आपल्या द कस्टम्स ऑफ कंबोडिया या पुस्तकामध्ये त्यांनी लिहून खूप लिहून ठेवलेले होते. त्यामुळे त्या काळातील जीवनमान हे आपल्याला अनुभवलेलं आहे का प्रत्यक्ष ज्या व्यक्तीने अनुभवलेलं आहे त्याचे अनुभव आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून वाचायला मिळतात. त्याच्या पुस्तकाचं नंतरच्या काळामध्ये अनेकांनी अनुवाद केलेले आहेत. ही पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला त्या काळामधलं कंबोडियाचं खूप त्या काळामधला अभ्यासही आपल्याला विविध अंगाने करता येऊ शकतो. हे मगाशी मी जसं म्हटलं तसं अनेक शिलालेख 1200 जास्त शिलालेख उपलब्ध आहेत. बऱ्याचशांचा अजून अभ्यास व्हायचा आहे कारण ते संस्कृत आणि खमेर लिपीमधले आहेत. त्याचा अभ्यासातून पण अनेक आपल्याला नवीन गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. त्याचबरोबर देवळातल्या किंवा इमारतीमधल्या भिंतींवरती जे प्रसंग कोरलेले आहेत रोजच्या जीवनमानातले किंवा राजवाड्यातले किंवा युद्धातले त्या प्रसंगावरनं पण आपल्याला त्या काळातल्या जीवनाचा अभ्यास करता येऊ शकतो. आता आपण जेव्हा अंकोर या साम्राज्याचा अभ्यास करायला सुरुवात करू तर त्या पूर्वीच्या काळामध्ये काय काय घटना घडल्या की ज्याच्या नंतर मग अंकोरचं साम्राज्य निर्माण झालं हा आपण जर विचार करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सुरुवातीच्या काळामध्ये आपण मगाशी पाहिलं तसं इसवी सनाच्या 1र्या ते 7व्या शतकापर्यंत फुनान हे राज्य आपल्याला दक्षिणेच्या भागामध्ये निर्माण झालेले दिसतं. आणि फुनान हा खरं तर चिनी शब्द आहे. खमेरमध्ये त्याला शब्द आहे नोकोर नॉम, म्हणजे डोंगराळ भागातील राज्य हे निर्माण झालेलं होतं आणि त्यांची पहिली राजधानी होती ही
बानॉम, ज्याला आपण व्यातपुरा किंवा सिटी ऑफ हंटर्स असं म्हणू शकतो, आणि शेवटची राजधानी होती अंकोर बोराई. मगाशी मी म्हटलं तसं अंकोर बोराई येथे पण उत्खनन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये 6व्या शतकापासून ते 9व्या शतकापर्यंत दक्षिण उत्तरेच्या बाजूला चेनला हे दुसरं एक राज्य निर्माण झालेलं होतं. चेनला पण हा पण चिनी शब्द आहे, त्याला कंबुज हा खमेर शब्द आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कंबुज हे कंबू या राजाच्या नावावर, ना भारतीय राजा होता त्याच्यावरूनच कंबू हे नाव, कंबुज हे नाव आलेलं होतं. हे राज्य आपल्याला उत्तरेकडे झालेलं दिसतंय. आणि नंतरच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणपणे 9व्या शतकामध्ये या दोन्ही राज्यांचं एकत्रीकरण होऊन खमेर साम्राज्याची स्थापना झाली. इसवी सन 802 ते 834 या काळामध्ये जयवर्मन दुसरा हा राजा राज्यावर आला. आणि हाच या राजाने अंकोर साम्राज्याचा पाया घातला. आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं काम असं जे केलेलं होतं ते म्हणजे की त्याने आपल्या सगळ्या राज्याचा पंथ देवराज पंथ म्हणजे गॉड किंग पंथ म्हणून त्यांनी त्याला जाहीर केला, की ज्यामध्ये राजा हा शिव किंवा विष्णूचा अवतार आहे असं मानलं जातं. प्रत्येक राजा हा आपलं परलोकातील नाव ठरवत असे, म्हणजे मृत्यूनंतरचं नाव ठरवत असे, आणि त्याचबरोबर आपल्या मृत्यूनंतर समाधी कुठे बांधली जावी ह्याचं पण तो आधी नियोजन सगळं पूर्णपणे करत असे. ही आपण जर नावं जर पाहिली त्या सर्व राजांची अंकुर साम्राज्यातली जयवर्मन पासून ते राजेंद्र वर्मन पर्यंत, तर प्रत्येक राजाच्या नावाच्या शेवटी आपल्याला वर्मन हा शब्द दिसतो. आणि वर्मन या शब्दाचा अर्थ असा की ज्याचं पाठबळ आहे असा, म्हणजे जयवर्मन जो आपण राजाचं नाव म्हणतो त्याला जयाचं पाठबळ आहे, इंद्रवर्मन म्हणजे त्याला इंद्राचं पाठबळ आहे, यशोवर्मन म्हणजे त्याला यश याचं पाठबळ आहे, आणि जयवर्मन किंवा राजेंद्र वर्मन त्याला त्याप्रमाणे पाठबळ आहे असा अर्थ होतो. त्यानंतरचा जो महत्वाचा राजा झाला इंद्रवर्मन पहिला, जे 877 ते 889 या काळामध्ये, हा अतिशय महत्वाचा याचं काम आहे. कारण या राजाने मोठ्या प्रमाणात बांधकाम कामाला सुरुवात केली, आणि ही परंपरा पुढच्या काळामध्ये सर्वच राजाने अवलंबलेली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या राजाने मोठा तलाव किंवा जलाशय निर्माण केला ज्याचं नाव होतं इंद्रतटाका. आणि साधारणपणे या तलावाची किंवा सर्व तलावाची 7.5 दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण्याची क्षमता होती. या तलावामध्ये पावसाचं किंवा पुराचं पाणी साठवलं जायचं, आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये जेव्हा शेतीला पाण्याचं दुर्भिक्ष असायचं त्या काळामध्ये त्या तलावाचं पाणी किंवा जलाशयाचं पाणी हे पाट आणि कालव्याच्या माध्यमातून शेतीला दिलं जात असेल. ही परंपरा पुढच्या काळामध्ये सर्वच राज्यांनी अवलंबल्यामुळे भविष्यामध्ये एक मोठं साम्राज्य निर्माण झालं, की ज्याच्यामध्ये शेतीवरील आधारित व्यवस्था निर्माण झाली, आणि आपण जे सुवर्णयुग असं म्हणतो ते निर्माण भविष्यात झालेलं होतं. त्या पुढचा राजा म्हणजे यशोवर्मन, या राजाने सुद्धा अतिशय महत्वाचं म्हणजे की ईस्टर्न बराय हा जो निर्माण केला, या तलावा जलाशयाची साठवण्याची क्षमता, पाणी साठवण्याची क्षमता साधारण 50 दशलक्ष घनमीटर एवढी मोठी क्षमता होती. अंकोरचा दुसरा जो भाग आहे साम्राज्याचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस आपल्याला अनेक राजे इथे नाव दिसतात, त्यातील काही महत्वाच्या राजांची आपण फक्त माहिती करून घेऊया. जयवर्मन पाचवा हा जो राजा आहे तर त्यांनी जगप्रसिद्ध असं बांटेश्वरी हे मंदिराची निर्मिती केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या मंदिराच्या निर्मितीमध्ये जो वालुकाश्मे सँडस्टोन दगड वापरलेला आहे, अतिशय सुंदर असा तांबड्या रंगाचा सँडस्टोन वापरला गेला आहे, आणि त्यामुळेच या मूर्तींना पण अतिशय सुबक आणि असल्यामुळे आणि खडकही चांगला असल्यामुळे त्याला खूपच अतिशय सुंदर विलोभनीय असा तो खडक आहे. पुढचे जे राजे आहेत त्यामध्ये आपल्याला महत्वाचं दिसून येते सूर्यवर्मन दुसरा, की ज्याच्या काळामध्ये अंकोरवट या जगप्रसिद्ध मंदिराची स्थापना झाली, निर्माण झालं. आणि त्यानंतर आहे तो जयवर्मन सातवा, की ज्याच्यामध्ये अंकोर थोम आणि बयान याची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. अंकोर साम्राज्याचा आपल्याला जो शेवट सुरुवात झाली तिथे आपल्याला सर्व माहित आहे की 1295 ते 1796 या काळामध्ये चिनी प्रवासी तिथे राहिलेला होता. आणि त्यानंतर मात्र अंकोरच्या वरती अनेक शेजारच्या राज्यांचे हल्ले निर्माण व्हायला लागले, आणि त्यामुळे त्यांचं राज्य कठीण परिस्थिती निर्माण व्हायला लागली. आणि त्याच्यातूनच साधारणपणे 1432 सुमारास हे राज्य पूर्णपणे नामशेष झालं. त्यानंतरचा जो काळ आहे 1432 ते 1859 हा
कंबोडियाच्या इतिहासातील अतिशय काळा काळा किंवा ब्लॅक डार्क पिरियड म्हणून ओळखला जातो, की ज्या काळामध्ये आपल्याला इतिहासाची कुठलीच माहिती उपलब्ध होत नाही. आणि या काळामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या सगळ्या भागामध्ये साऊथ ईस्ट एशियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि हवामान अतिशय मोठ्या वृक्षांना उगवण्याकरता निर्माण होण्याकरता अतिशय योग्य असा असल्यामुळे या संबंध 300-400 वर्षाच्या काळामध्ये इथे मोठमोठ्या वृक्षांची जंगलं निर्माण झाली आणि त्यामुळे हा सर्व भाग जंगलांमध्ये झाकला गेलेला होता. 1860 सुमारास अंकोरवटचे साधारणपणे हे मॉन्युमेंट्स हे परत हेनरी महोट या फ्रेंच वनस्पती शास्त्रज्ञाच्या दृष्टीस पडले आणि मग त्याच्यानंतरच त्याचं लोकांना त्याबद्दल माहिती निर्माण व्हायला लागली आणि मग फ्रेंच लोकांच्या ताब्यामध्ये आल्यानंतर त्याने त्याचा अभ्यास सुरू केला. पण त्यानंतर अभ्यासाच्या मध्ये सुद्धा 1872 सुमारामध्ये 72-80 या काळामध्ये खमेर रूज याचं इथे राज्य निर्माण झालेलं होतं. आणि त्या काळामध्ये मगाशी मी आपल्याला सांगितलं लाखो भूसुरुंग हे संबंध देशभर पुरण्यात आलेले होते. लाखो लोकांना त्यामध्ये आपले जीव गमवावे लागले, अनेकांना आपले हात पाय पण गमवावे लागलेले होते. आणि हे राज्य जेव्हा नष्ट झालं 1980 साली, त्यानंतर मग मात्र हळूहळू कंबोडियामध्ये स्थिर स्थावरता यायला लागलेले होते. आणि मग 90 नंतरच्या काळामध्ये मात्र बऱ्याच प्रमाणावरती हे भूसुरुंग निकामी करणं आणि त्या ठिकाणचे मॉन्युमेंट्स स्वच्छ करून त्याचा त्याबद्दल अभ्यास करणं याला सुरुवात झालेली होती. आणि तसं आता आपल्याला मोठ्या प्रमाणात अभ्यासाचं चालू असलं दिसून येत आहे. हेनरी महोट हा जो फ्रेंच निसर्ग आणि वनस्पती अभ्यासक होता, त्यांनी सयाम, कंबोडिया व लाओस यामध्ये 1858-1860 या काळामध्ये आपल्या शोध मोहिमा काढलेल्या होत्या. दुर्दैवाने त्याचा ह्या मोहिमांच्या नंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याने लिहिलेला 26 वृत्तांत हा प्रकाशित झालेला होता आणि तो ट्रॅव्हल्स इन सयाम, कंबोडिया अँड लाओस या नावाने प्रसिद्ध झालेला होता. या ठिकाणी आपल्याला हेनरी महोट वरती काढलेलं फ्रान्सने काढलेलं आपलं तिकीट दिसतंय. आणि त्यांनी जे लिखाण केलं ते द ट्रॅव्हल्स इन सयाम, कंबोडिया अँड लाओस या नावाने प्रसिद्ध झालेलं होतं. त्यावरची ही पुस्तक आपल्याला दिसतंय. ह्या नकाशामध्ये आपल्याला एक लक्षात येत आहे की अंकोर साम्राज्यामधले जे विविध राजे होऊन गेले त्या प्रत्येक राजाने आपल्या राजधान्या बदललेल्या होत्या. आणि जेव्हा राजधानी राजा बदलायचा त्यावेळेला त्या ठिकाणी मोठ्या आपल्या इमारती उभ्या करणं, मंदिर उभा करणं, त्याचबरोबर तलाव बांधणं, त्याचबरोबर तिथली पाण्याची नियोजनाची व्यवस्था निर्माण करणं असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला केलेलं आढळतं. आणि त्याच्यानंच हे पुढे नंतर भव्य असं साम्राज्य निर्माण झालं. या नकाशामध्ये आपल्याला अंकोर साम्राज्याचा विस्तार लक्षात येतोय की या नकाशावरून लक्षात येईल की कंबोडिया हा पूर्णपणे त्याचबरोबर लाओस, व्हिएतनाम आणि थायलंड यामधला काही भागाचा पण या साम्राज्यामध्ये समावेश होता. हे जे साम्राज्य निर्माण झालं या निर्मितीमध्ये अनेक निसर्गाच्या गोष्टींचा समावेश होता. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे मेकॉंग ही नदी आहे. आपल्याला या ठिकाणी मेकॉंग नदीच्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या इथे लिहिलेल्या दिसून येतील की मेकॉंग ही जगातली एक महत्वाची नदी आहे. खमेरमध्ये मायकॉंग म्हणजे मदर ऑफ ऑल रिव्हर्स ही खूप भव्य आणि ज्यावरती साऊथ ईस्ट एशियामध्ये अनेक देशांचं भवितव्य पण अवलंबून आहे. ही नदीचा लांबीचा जर विस्तार केला तर जगातली 12 नंबरच्या लांबीचा तिचा नंबर लागतो आणि आशिया खंडामधल्या नद्यांचा जर विचार केला तर तिचा 3रा नंबर लागतो. नॉमपेन जवळ टोनले साफ ही नदी जी आहे, म्हणजे टोनले साफ जलाशय सरोवरातून निर्माण होणारी ही मेकॉंग नदीला मिळते नॉमपेन जवळ. आणि त्या जागेला आपण म्हणतात चटोमुख असं म्हणत की चार तोंडाने चार मुखांनी तिथे मिळते म्हणून त्याला चटोमुख असं नाव आहे. आणि व्हिएतनाम मध्ये ही नदी 9 मुखांनी समुद्राला मिळते म्हणून त्याला तिथे खमेर भाषेमध्ये सॉंग चो लॉन्ग म्हणजे रिव्हर ऑफ 9 ड्रॅगन्स असं म्हटलं जात. मेकॉंग जी ही नदी जी आहे तर ही नदीचा जर आपण विचार केला तर ती तिबेटच्या पठारावरती उगम पावते. त्यानंतर ती चीन, म्यानमार, लाओस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम अशा 6 देशातून ती प्रवास करते आणि सगळ्यात शेवटी व्हिएतनाम मध्ये ती समुद्राला 9 मुखांनी मिळते.
हे आपल्याला इथे नकाशात दिसेल. हा जो नकाशा आहे, या नकाशामध्ये आपल्याला मेकॉंग नदी समुद्र जेव्हा मिळते नऊमुखातून, ते आपल्याला इथे एरियल व्ह्यू मधून आपल्याला बघायला मिळतंय. टोनले साप हा खमेरवा परत शब्द आहे, याचा अर्थ ग्रेट लेक किंवा भव्य सरोवर मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. हे सरोवराचा खूप मोठा वाटा हे साम्राज्य उभं करण्यामध्ये आहे. ही खरं तर एक अतिशय वेगळ्या तऱ्हेची अशी एक रचना आहे की ज्याच्यामध्ये एक सरोवर आणि नदी, आणि जिचा कंबोडियाच्या निर्मित आत्ताच्या सुद्धा जीवनमानामध्ये खूप मोठं स्थान आहे. हे जे सरोवर जे आहे ते जगा साऊथ ईस्ट एशियामध्ये सगळ्यात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. त्याला इकॉलॉजिकल हॉटस्पॉट म्हणून युनेस्कोने 1997 मध्ये दर्जा दिलेला होता. आणि या सरोवराचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला खाली आकड्यांवर लक्षात येईल की जेव्हा साधारणपणे नॉर्मल जेव्हा नेहमीच्या स्वरूपामध्ये जेव्हा असतं म्हणजे थोडक्यात उन्हाळ्यामध्ये, तर त्यावेळेला ह्याचं क्षेत्र जे व्यापलेलं आहे साधारणपणे 2700 स्क्वेअर किलोमीटर एवढं आहे, आणि मान्सून मध्ये त्याचा 5 पट विस्तार होऊन ते साधारणपणे 10,360 स्क्वेअर किलोमीटर असे एवढं त्याची व्याप्ती होते. ते 5 पट व्याप्ती ह्या सरोवराची पावसाळ्यामध्ये असते आणि उन्हाळ्यामध्ये साधारणपणे 2,270. ही जी नदी आहे टोनले साप नावाची जी आहे ह्या सरोवरात निर्माण होणारी आणि जी मेकॉंग नदीला मिळते, ती जगभरातली ही एकमेव नदी असेल की जी उलटी काही काळ वाहते. हे आपण पुढे आता बघणार आहोत चित्राच्या माध्यमातून. या ठिकाणी आपल्याला टोनले साप म्हणजे जे ग्रेट लेक किंवा भव्य सरोवर हे आपल्याला इथे एरियल व्ह्यू इथे बघायला मिळतोय. हे साधारणपणे आपल्याला डंबेलच्या आकाराचं हे आपल्याला दिसतंय. हा जो नकाशा आहे हा अतिशय आपण मुद्दाम नीट बघा. या नकाशामध्ये आपल्याला लक्षात येईल की टोनले साप हे सरोवर आहे, या सरोवरातून निर्माण होणारी टोनले साप ही नदी आहे. ही नदी मेकॉंग नदीला नॉमपेन या ज्या ही जी कंबोडियाची राजधानी आहे त्याच्या त्या राजधानीजवळ मेकॉंग नदीला जवळ मिळते आणि मग पुढे मेकॉंग नदी पुढे समुद्राला व्हिएटनाममध्ये जाऊन मिळते. एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला या चित्राचं जो बघितलं लक्षात येईल की पावसाळा म्हणजे पावसाळा जो असतो या नदीच्या, तर साधारणपणे तो पावसाळा मे ते ऑक्टोबर ह्या काळामध्ये असतो आणि त्या काळामध्ये या मेकॉंग नदीला पूर येतात मोठ्या प्रमाणावरती. आणि या पुराच्या काळामध्ये मेकॉंग नदीचं पाणी हे तिच्या मुखांच्या मधून समुद्रामध्ये जाऊ शकत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी त्यातनं वाहत असतं. आणि त्या काळामध्ये मेकॉंग नदीचं पाणी हे उलट मागे येतं आणि मागे आल्यानंतर टोनले सॅप नदीच्या माध्यमातून ते टोनले सॅप सरोवरामध्ये येतं. हे अतिशय वेगळी अशी निसर्गाची चमत्कार आपल्याला इथे हा बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर मेकॉंग नदीमधून आलेले आपल्याला नदीचा गाळ किंवा अतिशय पौष्टिक आपण ज्याला न्यूट्रिएंट म्हणतो, त्याचबरोबर मोठ्या मुबलक मासे हे सुद्धा मेकॉंग नदीमधून या टोनले सॅप नदीमधून या तलावामध्ये येतात. आणि तलावाचा आकार हा 5 पट मोठा म्हणजे जवळजवळ 10,360 स्क्वेअर किलोमीटर एवढा होतो. म्हणजे आपण हे जर चित्र नीट पाहिलं तर मे ते ऑक्टोबर या काळामध्ये पूर आलेला असतो मेकॉंगला आणि त्यामध्ये टोनले साप नदी ही आपल्याला उलटी वाहताना ऍरो आपल्याला दिसतात उलटी वाहते. त्याचबरोबर तलावाचा आकार सुद्धा हळूहळू मोठा व्हायला लागतो. ऑगस्टमध्ये पूर हा सगळ्यात जास्त असतो आणि त्या काळामध्ये आपल्याला टोनले साप सरोवराचा आकार सुद्धा सगळ्यात मोठा झालेला दिसतो. ऑक्टोबरमध्ये पावसाळा संपायला सुरुवात होते आणि नोव्हेंबरपासून परत आपल्याला पाणी कमी कमी तलावाचं व्हायला लागतं आणि त्याचबरोबर ही मेकॉंग नदी आणि टोनले साप नदी ही आपले परत नेहमीच्या पद्धतीने व्हायला लागते. त्यामुळे आपल्याला टोनले साप नदी ही जर बघितली तर मे ते ऑक्टोबर या काळामध्ये उलटी वाहत असते म्हणजे मेकॉंगचं पाणी या नदीमध्ये येतं आणि तेच या तलावात येतं. आणि नोव्हेंबरपासून ही टोनले साप नदी ही उलटी म्हणजे परत ती पाणी संबंध घेऊन आपलं मेकॉंगला मिळतं आणि ते पाणी समुद्राला मिळतं असं आपल्याला दिसून येतं. हेच आपल्या इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की पावसाळ्याच्या आधी मेकॉंग टोनले साप हे सरोवर आहे, त्या सरोवरात मेकॉंग टोनले साप नदीमधून हे पाणी आपल्याला मेकॉंग मध्ये येतं आणि ते समुद्रामध्ये जातं. आणि पावसाळ्याच्या काळामध्ये
हे पाणी मेकॉंगचं पाणी समुद्रात न जाऊ शकल्यामुळे ते उलट फिरून हे आपल्याला टोनले साप नदीच्या माध्यमातून टोनले साप सरोवरात येतं आणि सरोवराचा आकार हा 5 पट वाढतो. आणि या बरोबर पाण्याबरोबरच आपल्याला मग असे म्हटलं असं नदीचा गाळ न्यूट्रियंट्स आणि मासे हे मोठ्या प्रमाणात या सरोवरात आणले जातात. आपण जर जलनियोजनाचा अभ्यास इतिहास जर पाहायचा म्हटला तर प्राचीन काळापासूनच कंबोडियामधील रहिवाशांना एक गोष्ट माहिती होती की वर्षातील 6 महिने हा या इथे मोठ्या प्रमाणात पाऊस म्हणजे आपण मग असे पाहिलं ते आपण मे ते ऑक्टोबर खूप पाऊस असतो आणि त्या काळामध्ये भरपूर पाणी उपलब्ध असतं आणि उरलेले जे 6 महिने आहेत त्यामध्ये उन्हाळा असतो आणि त्याचबरोबर पाण्याचं दुर्भिक्ष पण असतं. त्यामुळे पावसाळ्याच्या काळामध्ये लहान लहान बंधारे किंवा तळी किंवा छोटी डबकी निर्माण करून त्यामध्ये पाणी साठवून त्याचा उपयोग त्या काळ भागातील शेतकरी करत असत. जयवर्मन दुसरा हा जो 802 इसवीसनामध्ये या ठिकाणी राज्य करायला आलेला होता तो पूर्वी जावा बेटावरील शैलेंद्र राजांच्या दरबारमध्ये काही वर्ष राहिलेला होता. तिथे त्यांनी जल नियोजनाचा अभ्यास पण केलेला असावा. त्याने अंकोर साम्राज्य जेव्हा स्थापन केलं तेव्हा त्यांनी त्यानंतरच्या प्रत्येक राजाने जल नियोजनाकरता भरपूर काम केलं. इंद्रवर्मन पहिला याने तर पहिल्यांदाच मोठा तलाव हा जो इंद्र तटाका म्हणून बांधला आणि त्याचबरोबर पावसाळ्यातलं पाणी आणि पुराचं पाणी हे त्यांनी साठवून घेतलं आणि ते पाणी उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचं दुर्भिक्ष असतं त्या काळामध्ये पाट आणि कालव्याच्या साह्याने त्यांनी शेतीला द्यायला सुरुवात केली. तलावाचे आपल्याला विविध स्वरूप म्हणजे फार छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपल्याला प्रकार इथे केलेले आढळतात आणि ज्याला विविध नावं पण दिलेली दिसतात. उदाहरणार्थ बराय किंवा सराह किंवा तटाका बेंग अशी विविध नावं तळ्यांच्या लहानपासून मोठ्यापर्यंत नावं दिलेली दिसतात. आणि या जल नियोजनाच्या आधारावरतीच अंकोर किंवा खमेरचं साम्राज्य आपल्याला निर्माण झालेलं दिसतं आणि ते पुढे 500 वर्ष टिकलेले दिसतं. आता ह्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसून येतं की 4 मोठे तलाव हे निर्माण झाले. इंद्र तटाका हे इंद्रवर्मांनी केलं. त्याची साधारणपणे पाणी साठवण्याची क्षमता ही 7.5 दशलक्ष घनमीटर एवढी होती. दुसरा जो तलाव आहे तो दिसतोय आपल्याला यशोधर तटाका किंवा ज्याला आपण ईस्ट बराय असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला 50-40 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी साठवण्याची क्षमता होती. पुढचा जो आहे वेस्ट बराय त्याच्यामध्ये 57 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी साठवण्याची त्या क्षमता होती. आणि हा जो वेस्ट बराय जो आहे तो निर्माण करण्याकरता जवळजवळ 40,000 लोकांनी 3 वर्ष काम केलं असावं असं आपल्याला काही गोष्टींवरून लक्षात आलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असा ह्या ठिकाणी दिसून येतो. आणि पुढचा जो मोठा तलाव आहे त्याला आपण नॉर्थ बराय किंवा जय तटाका म्हणतो. हा जयवर्मन 7वा त्याने 12व्या शतकामध्ये निर्माण केलेला होता. हे 4ही मोठे जे तलाव किंवा जलाशय आहेत हे आपल्याला इथे दिसत आहेत. म्हणजे पहिला जो आहे इंद्र तटाका, दुसरा यशोधर तटाका किंवा ईस्ट बराय, पुढचा आहे तो वेस्ट बराय आणि चौथा जो आहे तो जय तटाका किंवा नॉर्दर्न बराय. ज्या एरियल व्ह्यू मधून पण आपल्याला आता लक्षात येतंय की जो डावीकडे दिसतोय तो वेस्ट बराय की ज्या ठिकाणी आपल्याला अजूनही बऱ्यापैकी पाणी शिल्लक दिसतंय पण ईस्ट बराय हा बहुत मोठ्या प्रमाणात गाळानी भरलेला असल्यामुळे आपल्याला तिथे पाण्याचं प्रमाण खूपच कमी या एरियल व्ह्यूमध्ये दिसून येते. आपण जेव्हा अंकोर साम्राज्यामधील जे जल नियोजन केलं गेलेलं होतं तर या जल नियोजनाकरता पाण्याचा स्रोत हा अतिशय महत्वाचा भाग होता. पाण्याचा स्रोत जो आहे त्याचे आपल्याला मुख्यतः आपण 4 भागामध्ये आपण विभागणी करू शकतो. सगळ्यात पहिला म्हणजे नैसर्गिक जो पाण्याचा स्रोत आहे आपण ज्याला पाऊस म्हणतो. पाऊसमान इथे खूप छान असतं मान्सूनच्या काळामध्ये साधारणपणे मे ते ऑक्टोबर या काळामध्ये आणि साधारणपणे ऍव्हरेज हे 1400 मिलीमीटर एवढा पाऊस इकडे पडतो. दुसरा जो स्रोत आहे तो नैसर्गिक नद्या आणि त्यामध्ये आपल्याला जे त्याचे कॅचमेंट्स आहेत त्या 3 महत्वाच्या नद्या आहेत. प्योक, सियामरिप अँड रौलस हे 3 महत्वाच्या नद्या आहेत आणि त्यांच्या कॅचमेंटचा पण खूप मोठा वाटा यामध्ये आहे. तिसरा जो स्रोत आहे ते भूजल ज्याला आपण म्हणतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पावसाळ्याच्या काळामध्ये या ठिकाणी भूजल हे जमिनी लगतच अतिशय उपलब्ध असायचं आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष म्हणजे
सहा महिने कुठल्या तऱ्हेने पाणी उपलब्ध नसायचं. आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की अशा तऱ्हेचंच आपल्या देशामध्ये म्हणा किंवा आपण कोकणामध्ये जर गेलो तर अशा तऱ्हेचंच आपल्याला लक्षात येतं की पावसाळ्यामध्ये पाऊस एवढा पडत असतो की आपण लोक तिथले कंटाळतात पावसाळ्याकरता आपण म्हणतो, आणि पाणी सहज उपलब्ध असतं मोठ्या प्रमाणात. पण ते जर पाणी आपण जर पावसाळ्यामध्ये साठवलं नाही तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की नोव्हेंबर डिसेंबर पासून आपल्याला मेच्या एंड पर्यंत पाण्याचं कोकणामध्ये दुर्भिक्ष असतं. जे आपल्याला मैलून मैल लोक पाणी मिळवण्याकरता हिंडत असतात पाणी गोळा करण्याकरता. तसंच आपल्याला कंबोडियामध्ये पण लक्षात येतं. आणि चौथं जे आहे तो टोनले सॅप हे जे सरोवर आहे ते सगळ्यात मोठ्या गोड्या पाण्याचा जो स्त्रोत आहे तो आपल्याला तिथे लक्षात येतो. आणि हे आता जगातील सगळ्यात मोठी उत्पादन देणारी गोड्या पाण्यातील परिसंस्था म्हणून ते ओळखली जाते. इथली जी मोठी उत्पादकता आहे ती मुख्यतः मेकॉंग नदीला जे पूर येतात त्या पुरामधनं जे आपल्या इथे गाळ येतो म्हणा त्याबरोबर न्यूट्रियंट्स येतात आणि मासे येतात आणि ह्याच्यामुळेच ही मोठ्या प्रमाणात उत्पादकता येते. आत्ता सुद्धा जो 10 लाखांपेक्षा जास्त लोकांचं जीवनमान या सरोवरावरती त्यातलं मासेमारी असेल म्हणा किंवा त्यातलं पाणी वापरून शेती असेल याच्यावरती अवलंबून असल्याचं लक्षात येतं. या ठिकाणी आपल्याला मुख्यतः नकाशामध्ये आपल्याला दिसतंय की ह्याचे 3 नद्यांची जे आपल्याला मग मी आता सांगितलं त्या 3 नद्या आपल्याला इथे दिसत आहेत. त्यांचं कॅचमेंट पण दिसत आहेत की डावीकडे आपल्याला रौलक प्यूक रिव्हर दिसते, मध्यभागी आपल्याला सियाम रिप दिसते आणि उजवीकडे आपल्याला रौलस नदीचं कॅचमेंट पण आणि नदी पण दिसते. जल नियोजन जे होतं अंकोर साम्राज्याचं तर त्याचं आपण मुख्यतः 2 भागात किंवा 2 गटामध्ये विभागणी करू शकतो. एक ज्याला आपण विविध स्तरांवरती म्हणजे लेवलवरती विविध लेवलवरती आणि दुसरा जो आहे तो विभागांवरती किंवा झोन्सवरती. स्तरांवरती आपण जेव्हा विचार करतो किंवा लेवल्सवरती तर त्यामध्ये आपल्याला 3 भाग दिसतात. म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवल म्हणजे वैयक्तिक पातळीवरती, दुसरं आहे व्हिलेज लेवल ज्याला आपण गाव पातळीवर म्हणतो आणि तिसरं जे आहे ते शहर पातळीवरती. जेव्हा आपण वैयक्तिक पातळीचा विचार करतो त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता सुद्धा आपण जर गेलो कंबोडियामध्ये तर तिथली घरं ही जमिनीपासून नेहमीच उंचावर बांधलेली असतात किंवा असतात, कारण पुराचा कायम पाणी तिथे पुराचा धोका असतो की पाण्यात पावसाने पाणी साठण्याची पण भीती असते. त्यामुळे घरं ही नेहमीच आपण जसं नॉर्थ ईस्टमध्ये किंवा आसाममध्ये बघतो तशा तऱ्हेची घरं ही उंचावर असतात. आणि घराजवळच आपल्याला छोटी तळी पण आत्ता सुद्धा दिसतात, तशीच त्या काळामध्ये पण होती. या छोट्या तळ्यांमध्ये पावसाचं पाणी आणि भूजल हे दोन्ही गोष्टी साठवलेल्या जायच्या. दुसरी जे स्तर आहे त्याला आपण गाव पातळी म्हणतो व्हिलेज लेवल. त्या ठिकाणी मोठी छोटी तळी बांधलेली दिसतात किंवा देवळांच्या भोवती खंदक आपल्याला खणलेले दिसतात आणि यामध्ये पावसाचं पाणी आणि भूजल हे दोन्हीचं पण साठवण केली जायची. तिसरा जो स्तर आहे किंवा लेवल आहे त्याला आपण सिटी लेवल किंवा शहर पातळीवरती यामध्ये मोठे तलावाची जलाशयांची निर्मिती केली जायची आणि या जलाशयांमध्ये पावसाचं त्याचबरोबर नद्यांचं पाणी सुद्धा साठवलेलं जायचं आणि हे पाणी मुख्यतः कालव्यांच्या किंवा पाटाच्या साह्याने इथे आणलं जायचं. मग असे सांगितलं की आपली छोटी तळी जी असतात किंवा तलाव असतात त्याला वेगवेगळ्या त्यांनी नावं वापरलेली आहेत. उदाहरणार्थ बेंग म्हणजे छोटस अगदी छोटं तलाव किंवा छोटं तळ घराजवळचं आणि त्याच्यावर थोडं मोठं असेल तर त्याला सराहा म्हणतात किंवा त्याला पॉन्ड किंवा बेसिन. दुसरा जो आपण पहिला भाग आहे त्याला म्हणतो की विभाग किंवा झोन्स. त्यामध्ये आपल्या ज्या चित्र स्लाइड मध्ये बघायला मिळतंय की 3 तऱ्हेचे आपल्याला विभाग दिसत आहेत. कलेक्टर झोन म्हणजे एकत्रित पाण्याचं एकत्रीकरण करणं, दुसरा स्टोरिंग झोन ते पाण्याचं साठवण्याचे साठवणं यामध्ये, आणि तिसरं जो आहे ते ड्रेनेज अँड डिस्पर्सल म्हणजे ते पाणी त्याचा ते सोडून देणं किंवा त्याचं योग्य ठिकाणी म्हणजे टोनले सॅप या सरोवरामध्ये ते पाणी परत सोडणं. आपल्याला तिन्ही आपल्याला हे विभाग इथे बघायला मिळतात की जे कलेक्टर झोन एकत्रीकरण यामध्ये पावसाचं पाणी हे मुख्यतः कुलियन पर्वतावरती पाऊस जो पडतो ते नद्यांच्या माध्यमातून एकत्रित केलं जायचं कालव्यामध्ये आणलं जायचं. दुसरा जो आहे झोन त्याला आपण म्हणतो की स्टोरिंग झोन पाणी एकत्र साठवणं, यामध्ये पाणी हे पावसाचं पाणी नद्यांच्या किंवा याच्या कालव्यांच्या माध्यमातून मोठ्या जलाशयामध्ये साठवलेलं जायचं. आणि यामुळे काय 2 गोष्टी व्हायचं की एकतर पुराचं नियोजन पण व्हायचं आणि त्याचबरोबर उन्हाळ्याच्या काळामध्ये हे तलावातलं पाणी
पाटाच्या माध्यमातून शेतीला पण दिला जायचं. आणि तिसरा जो भाग आहे, तिसरा झोन किंवा विभाग आहे, त्याला आपण म्हणतो ड्रेनेज अँड डिस्पर्सल. यामध्ये पाणी मुख्यतः पाट किंवा कालव्याच्या माध्यमातून शेतीला देऊन ते शेवटी टोनले सॅप या सरोवरामध्ये जात असेल. आता आपण पाहिलं की मोठा सगळ्यात जो पाणी साठवण्याचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो बराय किंवा जलाशय. खरं खमेर भाषेत त्याला बराय असं म्हणतात. ते अशा तऱ्हेचे मोठे जलाशय पाण्याचे त्यांनी निर्माण केले होतात. आणि आता मी तुम्हाला सांगितलं तसं पावसाचं आणि पुराचं पाणी इथे साठवलं जायचं आणि त्याच्यामुळे दुष्काळ आणि पूर या दोन्हीपासून समाजाचं संरक्षण व्हायचं आणि शेतीला खूप मोठा फायदा झाला. आणि त्यातूनच त्यांनी पुढे आपली शेतीचं उत्पादन वाढवलं आणि आपलं गोल्डन एरा त्यांनी आपला निर्माण केला. मेबावन हा अतिशय एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे की ज्या ठिकाणी बराय जेथे बांधलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी छोटीशी या जलाशयामध्ये छोटं बेट आणि त्या बेटावरती देऊळ बांधलेलं दिसतं. आणि राजा हा या बेटावरती जाऊन तिथल्या देवळात पूजा करत असे आणि त्यानिमित्ताने तो या ज्याला मोठ्या जलाशयामध्ये पाणी किती आहे किंवा पाण्याचं त्यावरनं तो अंदाज घेऊन किती आपण कुठल्या तऱ्हेची शेती निर्माण करू किंवा किती पाणी आपण शेतीला देऊ शकू याचा तो अंदाज घेत असावा असं म्हटलं जातं. इथे आपल्याला वेस्ट बरा हा जो सगळ्यात मोठा जलाशय आहे तो दिसतोय. वेस्ट मेबॉन म्हणजे या जलाशयामध्ये छोटस काय म्हणून आपण छोटं बेट आणि त्या बेटावरच देऊळ याला आपण मेबॉन असं म्हणतो. मग असं मी सांगितलं तसं राजा या बेटावर जाऊन या देवळामध्ये पूजा करत असे आणि त्या निमित्ताने या जलाशयात पाणी किती आहे अजूनही त्याने बघून शेती करता तो सोडण्याचं योजना आखत असतो. हा इस बरा आहे. मी मग म्हटलं असं की हा बराचसा गाळाने भरलेला आहे आणि हा इस्ट मेबॉन आपल्याला बघायला मिळतोय. अजून एक अतिशय इंटरेस्टिंग असा कन्सेप्ट आपल्याला कंबोडियामधल्या जॅलॉन योजनेमध्ये बघायला मिळतो. जो बाल स्पियन या ठिकाणी बघायला मिळतो ज्याला आपण व्हॅली ऑफ थाउजंड लिंगाज असंही म्हटलं होतं. हे ठिकाण सियामरिप या शहराच्या उत्तरेला साधारणपणे 50 किलोमीटर वरती आहे आणि या ठिकाणी आपल्याला नदीच्या पात्रामध्ये पात्रातल्या खडकावरती आपल्याला विविध देवाच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. एका ठिकाणी तर 1000 शिवलिंग पण कोरलेले दिसतात आणि या मूर्ती असतील म्हणा किंवा लिंग असतील याच्यावरून पाणी वाहतं आणि हे पाणी या देवांच्या किंवा मूर्तींवरून वाहत असल्यामुळे हे पाणी सुद्धा पवित्र झालेले असं मानलं जातं आणि त्यामुळे कंबोडियामधील नागरिक किंवा समाज हा पाण्याचा अतिशय योग्य तऱ्हेने त्याचा उपयोग करत होता. यावरून आपल्याला आत्ताच्या काळामध्ये सुद्धा एक मला सहज आठवलं म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देवरा ही जी संकल्पना आहे की ज्या ठिकाणी आपण म्हणतो की ठराविक भागामधील काही जंगला मधील झाडाची पानं असतील म्हणा फळं असतील फुलं असतील कोणी तोडत नाही किंवा घेत पण नाही कारण ते संबंध जंगल देवाच्या नावाने राखलेलं असतं आणि म्हणून ते पवित्र वन म्हणून ओळखलं जातं. तसं आत्ताच्या काळामध्ये खूपच महत्व आहे कारण आपल्याला त्या पर्टिक्युलर भागामधल्या वनस्पती किंवा वृक्ष कुठले होते की जे गेले 500 किंवा काही 800 वर्ष तसे तसे टिकून आहेत कुठला डिस्टर्बन्स नाही झालेला त्यावरून आपल्याला त्या भागामधल्या जंगलाचा पण अंदाज येतो वृक्ष कुठले होते आणि त्यावरून आपल्याला भविष्यामध्ये त्या इतर जवळच्या भागामध्ये कुठल्या तऱ्हेचे वृक्ष लावावेत याची पण आपल्याला माहिती घेता येते. आणि त्याचबरोबर देवराया यांना आपण काय म्हणतो की जीन बँक असं पण म्हणू शकतो की किंवा ऑक्सिजन बँक म्हणू शकतो किंवा वॉटर बँक म्हणू शकतो का असा अनेक गोष्टी त्याला महत्व आले. आणि तसंच जर पाण्याला सुद्धा आपण अशा तऱ्हेचं काही महत्व देऊ शकलो तर भविष्यामध्ये निश्चितच आपण पाणी जो आपण आता अयोग्य मोठ्या प्रमाणात वापर होतो हे आपण प्रत्यक्ष बघतच आहोत आणि त्याचा अयोग्य वापर जर थांबला तर खूपच मोठ्या प्रमाणात पाण्याचं बचत होऊन भविष्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. हे आपल्याला इथे बघायला मिळतंय की या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये 1000 शिवलिंग आहेत आणि त्याचबरोबर वरच्या भागामध्ये आपल्याला विविध देवाच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पाणी यावरून वाहतं आणि त्यामुळे ते पाणी पवित्र झालेलं असतं आणि त्यामुळे नागरिक पाण्याचा कुठल्याही तऱ्हेचा अपव्यय करत नाहीत आणि ते पाण्याचं त्या पाण्याला आपण पवित्र पाणी असं म्हणूनच ओळखलं जातं.
त्या ठिकाणी आपल्याला 1000 शिवलिंग बघायला मिळत. हा इथे आपल्याला विष्णूच मूर्ती दिसते. आता हे जे इथलं जे जगप्रसिद्ध मंदिर जे आहे, जे सगळ्या जगातलं मोठी धार्मिक वास्तू म्हणून ओळखलं जातं, त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जागतिक वारसास्थळ म्हणून आहे, नंतर विष्णूचं देऊळ आहे, नंतर त्याचबरोबर हेच देऊळ आपल्याला माहिती आहे की कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर पण दर्शवलेलं आहे, त्याला स्थान आहे. त्याचबरोबर कंबोडियात तिकीटं असतील म्हणा, त्यांची नाणी असतील कंबोडियाची, यावरती पण त्याला स्थान दिलं गेलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. अंकोर वट हे जे नाव आहे, तर अंकोर हा मूळ खमेर शब्द आहे, नकोर हा शब्द आहे खमेर, की जो संस्कृत नगर यापासून आलेला आहे. आणि नगर म्हणजे आपल्याला माहिती शहर, आणि वाट किंवा वाट म्हणजे देव. तर या मंदिराचं बांधकाम हे सूर्यवर्मन दुसरा याने 1113 ते 1150 असं साधारणपणे 37 वर्ष हे काम केलं असावं. या कामामध्ये साधारणपणे 50,000 लोक काम करत असावेत व 6,000 हत्तींनी या कामामध्ये मदत केली असावी असं म्हटलं जातं. या देवळाच्या बांधकामामध्ये मुख्यतः जांभा दगड हा इतर बांधकामामध्ये वापरला गेलेला, पण मुख्यतः कोरीव काम जे आहे तर त्याकरता वालुकाष्म म्हणजे आपण सँडस्टोन म्हणतो तो वापरला गेलेला आहे. या वालुकाष्म दगडाचे मोठमोठे ब्लॉक्स हे साधारणपणे कुलीन पर्वतावरून इथे आणले गेलेले होते, आणि हे आणण्याचं अतिशय मोठं काम जे होतं ते पाट किंवा कालव्याच्या माध्यमातून केलं गेलं असावं हे असं आता लक्षात येतं, कारण आपल्याला अजूनही कुलीन पर्वतावरती वालुकाष्म खडकाच्या मोठ्या खाणी प्राचीन काळाला दिसून आलेल्या आहेत, आणि तिथून कालव्याच्या माध्यमातून किंवा पाटाच्या माध्यमातून तिथले ब्लॉक्स किंवा मोठे खडकाचे तुकडे हे खाली आणून मग मंदिराकरता हे वापरले गेले असावे. या मंदिराचं आपण जेव्हा चित्र बघतो तेव्हा आपल्याला माहिती असतं सगळ्यांना की मंदिराच्या कळसाच्या भागामध्ये आपल्याला 5 शिखर दिसतात. त्यातलं मधलं जे शिखर आहे ते सगळ्यात जास्त उंच आहे, आणि चारही बाजूची चारही थोडे कमी उंचीचे शिखर दिसत आहेत. हे माउंट मेरू म्हणून जो कन्सेप्ट आहे आपल्या हिंदू पुराणामध्ये त्याचं हे द्योतक मानलं जातं. आणि या मंदिराच्या भोवती मोठे खंदक निर्माण केले गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये आणि या ज्या खंदक आहेत हे समुद्र दर्शवतात आपल्या पुराणामधल्या ह्याच्याप्रमाणे. आणि याच्या मोठ या मोठ्याची लांबी साधारणपणे 650 फूट वाईड आज हे आहे, आणि खोली साधारणपणे 13 फूट एवढ्या खोलीचं हे आहे. आणि या खंदकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवलेलं होतं, आणि या खंदकाचा खूप महत्वाचा रोल किंवा त्याचं हा निर्माण करण्याचं कारण खूप महत्वाचं आहे, कारण त्यामुळे या देवळाचा पाया हा स्थिर राहिलेला आहे, कुठल्या तरी खाली खचलेला नाहीये. आणि त्याचबरोबरती भूजलाचं पाणी सुद्धा या ठिकाणी आपल्याला इथल्या वालुकाष्म खडकामध्ये वर चढल्याचं म्हणजे वाढल्याचं राईज झाल्याचं किंवा कमी झाल्याचं पण आपल्याला त्याचं लेवल काही पाण्याचं लक्षात येत नाही. हे अतिशय महत्वाचं काम या खंदकाने तिथे केले गेलेलं आहे. आणि हे खंदक निर्माण करण्याकरता जवळजवळ 53 दशलक्ष घनफूट एवढी वाळू काढून टाकायला लागली असावी असा एक अंदाज अभ्यासकांनी त्या ठिकाणी वर्तवलेला आहे. याबद्दलची एक कंबोडिया किंवा खमेर वाङ्मयामध्ये गोष्ट आपल्याला आढळून येते की केत मेल्या म्हणजे संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये आपण केतुमला म्हणजे प्रिन्स ऑफ फ्लॉवर राईट, हा जो सन ऑफ खमेर प्रिन्सेस अँड गॉड इंद्रा या राजाचे त्याने राजकन्या होत्या, आणि तिने आणि इंद्राने लग्न केलेलं होतं, पण इंद्राची त्याला मान्यता नव्हती, आणि म्हणून त्याला इंद्राने त्याला त्याला वर म्हणजे इंद्राने केल्यानंतर वरच्या देवाने त्यांना रिजेक्ट केलेलं, वर येऊ दिलेलं नाही, आणि म्हणून मग इंद्राने ठरवलं की तिला राहण्याकरता योग्य असा महाल निर्माण करायचा पृथ्वीवरती, म्हणून त्याने आपला जो स्थपती आहे विश्वकर्मा त्याला त्याने पृथ्वीवरती पाठवलं, आणि त्यांनी अंकुर वटची निर्मिती केली अशी एक कथा खमेर वाङ्मयामध्ये दिसते. की इंद्र आणि खमेर राजकन्याचं प्रेम होतं, त्याने लग्न केलं, पण ते जेव्हा स्वर्गात जायला निघाला तेव्हा तिथल्या स्वर्गातल्या राजाने त्यांना विरोध केला,
आणि म्हणून मग इंद्राने याची निर्मिती पृथ्वीवरती केलेली आहे. त्याचा हा एरियल व्ह्यू दिसतो आपल्याला, बाजूचे खंदक दिसत आहेत. आणि या खंदकामुळे पण एक गोष्ट अतिशय खूप चांगली झाली भविष्यामध्ये, की बाकी आपण जर वास्तू जर पाहिल्या खमेर साम्राज्यातल्या, अंकुर साम्राज्यातल्या, त्या ठिकाणी 1400 किंवा 1500 पासून जे 1860 पर्यंत मोठ्या प्रमाणात नासधूस ही झाली. याचं महत्वाचं कारण तिथे अतिशय भव्य किंवा आवाडव्य तऱ्हेचे असे वृक्ष निर्माण झाले, आणि त्या वृक्ष असतील म्हणा किंवा तिथल्या लायकेन्सने आणि अनेक तऱ्हेने त्याचे नासधूस झाली या मोठ्या वास्तूंची. तशी ह्या अंकोर वटची त्या मानाने कमी झाली, आणि त्यामुळे मात्र अंकोर वट हे बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये राहिलेलं होतं. ते आपला अंकुरचाच आपल्याला प्लॅन पण इथे आता बघायला मिळतोय. 3 स्तरावरती ह्याच्या आपल्याला इथे हे बांधकाम झालेले दिसते. हे मंदिर अंकोर वट हे जे मंदिर आहे, हे आपण माहिती आहे की सर्वसाधारणपणे बहुसंख्य हिंदू मंदिर ही पूर्वाभिमुख असतात, पण हे पश्चिमाभिमुख आहे. आणि मग त्याबद्दल अनेक काय म्हणू आपण मतप्रवाह अनेक अभ्यासकांनी वर्तवलेले आहेत, किंवा हे असं का असावं. तर एक तर पहिलं असं म्हटलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मग अशी मी सांगितलं तसं, प्रत्येक राजा हा आपण आपल्या मृत्यूनंतर समाधी ह्याच्या करता म्हणून आपलं जागा बांधून ठेवायचं. तसंच हे सूर्यवर्मन दुसरा त्याने बांधलं असावं, आणि त्याने आपलं मृत्यूनंतरचं नावाचं पण आधी हे केलेलं होतं, परम विष्णू लोक म्हणून त्याने हे केलेलं होतं, नाव आपलं घेतलेलं होतं. किंवा हे विष्णूचं देऊळ, कारण विष्णू हा जो आहे तो पश्चिम भागाचा देव म्हणून ओळखला जातो, म्हणून त्या म्हणून पश्चिमेकडे त्याचा द्वार असावं असं म्हटलं जातं. किंवा यमाची सुद्धा पश्चिमी दिशा आहे, म्हणून ते पश्चिमेकडे असावं त्याचं दार म्हणून ओळखलं जातं. किंवा शेवटचं सगळ्यात अनेकांचं त्याला पाठिंबा आहे की बहुसंख्य इमारतींची मुख्य द्वार हे पश्चिमेकडे त्या भागामध्ये आहेत, म्हणून त्याला सुसंगत असावं असं पण काही लोकांचं म्हणणं आहे. सूर्यवन दुसरा ज्याने हे अंकोर वट निर्माण केलं, हा पहिलाच खमेर राजा आहे की जो ज्याची मूर्ती आपल्याला इथे कोरलेली आढळते, इथे आपल्याला कोरलेली आढळते. सूर्यवन दुसरा ही अंकोर वट मधली विष्णूची मूर्ती, ही आता तिथे दुसऱ्या ठिकाणी आता आपल्याला स्थापन केलेलं दिसून येतं. अंकोर हे काय होतं याच्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती पाहिली, किंवा अंकोर हे महत्वाचं एक तिथलं साम्राज्य होतं, ज्याचा काळ साधारणपणे 1800 ते साधारणपणे 1431 पण त्याचे काळ होता. आणि त्या काळामधलं हे जगातलं सगळ्यात मोठं शहर असावं, की ज्याने 1000 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त एरिया व्यापलेले होते. आणि अंकोर वाट हे जगातील सगळ्यात मोठी धार्मिक वास्तू आहे. नंतर आपण मागाशी म्हटलं असं की जागतिक वारसा स्थळ आहे कंबोडियाची, फार मोठ्या प्रमाणावरती काय म्हणू आपण इकॉनॉमी ही या मंदिर समूहाला जे भेट देणारे लोक आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जल नियोजनावरती आधारित असं हे मोठं शहर होतं. हे जल नियोजन जे होतं ते अतिशय इंट्रिकेट किंवा खूपच क्लिष्ट अशा तऱ्हेची रचना पाट असतील म्हणा, कालवे असतील म्हणा, किंवा तलाव असतील याच्या निर्माण केली गेलेली होती. तेच आपल्याला इथे आता या चित्रामध्ये दिसलेलं होतं, की आपल्याला विविध पाट असतील, तलावातनं पाट असतील, कालवे असतील, त्याचबरोबरती मंदिरं असतील, त्याच्या भोवतालचे खंदक असतील, सर्व गोष्टी एकमेकाला जोडलेल्या असल्यामुळे त्यातनं अतिशय गुंतागुंतीची अशी जलनियोजन व्यवस्था निर्माण झाली. आणि त्याच्यामुळेच पुढे आपल्याला हे गोल्डन एरा निर्माण झालेला दिसून येतो. अंकोरचे मी आता आपल्याला सांगितलं की जे नेटवर्क तयार झालेलं होतं, तर त्याचं महत्व ही यंत्रणा जी कशी झाली ते महत्व अनेक गोष्टींकरता होतं. आणि त्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की रिचल युजेस करता पण त्याचा उपयोग होता, ॲस्थेटिक असेल म्हणा, त्याचा पाण्याचं योग्य तऱ्हेने सप्लाय असेल, किंवा माणसाला असेल, प्राण्याला असेल, शेती करता असेल, दुष्काळाच्या काळामध्ये असेल, किंवा त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट करता असेल, इरिगेशन, ड्रेनेज, डिफेन्स, हेल्थ, फिशरी आणि वॉशिंग अशा अनेक तऱ्हेने या पाण्याचा उपयोग या साम्राज्यामध्ये केला गेलेला होता.
आणि ह्याच्यातनच आपल्याला माहिती आहे हे सुवर्णयुग निर्माण झालेलं होतं. आणि सुवर्णयुग निर्माण होण्याकरता तीन गोष्टींची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणावरती या साम्राज्यामध्ये झालेली होती. पहिलं जे होतं ते फिश, मगाशी आपल्याला सांगितलं की जे मेकॉंग नदीचा जो पूर असतो तो पूर पावसाळ्यामध्ये पाणी नदीचं उलटं फिरून टोनले सॅप नदीच्या माध्यमातून टोनले सॅप सरोवरामध्ये येतं आणि ते इथल्या सर्व मोठ्या प्रमाणातील लोकांना उपलब्ध होत असत. राईस, आपल्याला माहिती आहे की पाणी साठवल्यामुळे उन्हाळ्याच्या काळामध्ये सुद्धा हे पाणी शेतीला पुरवलं गेलं आणि भाताचं किंवा तांदूळाचं हे तीन उत्पादनं वर्षामध्ये घेतले गेले आणि त्याच्यातूनच समृद्धी खूप मोठ्या प्रमाणावरती आली आणि तिसरं मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होता. या तीन गोष्टीमुळे आपल्याला लक्षात येईल की खमेर साम्राज्याचं सुवर्णयुग निर्माण झालेलं होतं. हे आपल्याला तिन्ही गोष्टी आपल्या इथे दिसत आहेत की तांदूळाचं किंवा भाताची शेती ही वर्षानं तीन वेळा घेतली गेली आणि त्याच्यामुळेच समृद्धी आली. दुसरं पाणी आणि तिसरं मासे, या तीन गोष्टीमुळे समृद्धी या साम्राज्यात आलेली होती. आता एवढी समृद्धी येऊन सुद्धा हे साम्राज्य का नष्ट झालं याचा अतिशय महत्वाचा आपण आता हा भाग बघत आहोत. आणि मला असं वाटतं की याचा एक अतिशय महत्वाचा उपयोग म्हणजे हे साम्राज्य नष्ट होण्याची कारणं आपण जर नीट अभ्यास केला तर त्याच्यावरून आपल्याला आपल्या मानवजातीकरता आता जे महत्वाचे प्रश्न आहेत पाण्यामध्ये निर्माण झालेले तर त्याच्यामध्ये आपण भविष्यामध्ये ते होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे त्याच्याकरता सुद्धा या अंकुर साम्राज्याचा नष्ट होण्याच्या गोष्टीचा अभ्यासाचा आपल्याला उपयोग निश्चितच होणार आहे. आपल्या इथे लक्षात येईल की मोस्ट लाईकली कल्प्रिट बिंग लँड क्लिअरन्स नियर द हेड वॉटर्स इन द कुलियन हिल्स, म्हणजे या साम्राज्य निर्मिती करता आपण बघितलं मोठी अवाढव्य देवळं असतील म्हणा, इमारती असतील म्हणा, या सगळ्याच करता किंवा शेती असेल म्हणा, या सगळ्याच करता मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली गेली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी दगडाच्या खाणी निर्माण केल्या डोंगरामध्ये, त्याच्यातून मोठमोठे खडकाचे ब्लॉक्स काढले गेले आणि ते हे सगळे ब्लॉक्स या इमारती किंवा देवळांकरता मोठ्या प्रमाणात वापरले गेले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड झाल्यामुळे आपल्याला लक्षात येईल की हे पावसाचं जे पाणी ज्या डोंगरावर पडायचं तर ते पाणी वाहत येताना नद्यांच्या माध्यमातून आपल्या बरोबरती मोठ्या प्रमाणावरती माती किंवा गाळ घेऊन यायला लागलं. कारण जंगलच नव्हती, त्यामुळे झाडांमुळे जे आपण म्हणतो की माती थांबवली जाते ते कुठल्याही तऱ्हे न होता ही माती सबंध पावसाच्या पाण्यावर वाहत येऊन ओढे नाले आणि शेवटी नद्या ज्यातनं शेवटी ती कालव्यांमध्ये येत राहील आणि त्याच्यामधूनच पुढे धोका निर्माण होत गेले. हीच गोष्ट आता आपण जर विचार केला तर आपण बघतो की आता सुद्धा अनेक ठिकाणी आपली धरणं ही गाळ साठल्यामुळे जवळजवळ भरत आलेली आहे. ह्या गाळ काढणं आपल्या मोठमोठ्या डॅम्समधला हा अतिशय जिकिरीचा प्रश्न आहे आणि आपण आता सुद्धा बघतोय की आपलं खडकवासला धरण असेल किंवा उजनी धरण असेल त्याच्यातला गाळ काढून तो शेतकऱ्यांनी काढून फुकट तो घेऊन जावा, कारण हा गाळ अतिशय सुपीक गाळ असतो. आपण बघितलं इथे सुद्धा किंवा आत्ता सुद्धा बघतो शेतकरी लोक घेऊन जात असतो, पण हे अतिशय अवघड काम आहे आणि त्या काळामध्ये सुद्धा तेच झालेलं होतं. जंगलतोड झाल्यामुळे माती वाहून आली आणि त्याच्यामुळे पुढे नद्याचं पात्र भरली गेली आणि तेच पुढे तलाव आणि त्यांचे तलाव पण सगळे भरले गेले. दुसरी गोष्ट अशी झाली की डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड, त्याबरोबर आता आपला दुसरा महत्वाचा प्रश्न दिसतो की ही जी आपली पॉप्युलेशन ओव्हर पॉप्युलेशन जे होतंय म्हणजे लोकसंख्येत जी वाढ मोठ्या प्रमाणात होती तो सुद्धा एक मोठ्या प्रमाणात धोका आहे. कारण जमीन आणि हे जे आपल्याला जे बाकी नैसर्गिक संसाधनं जी आहेत त्यामध्ये काही आपण अशी मोठ्या अशी वाढ होत नाही, ती कायमच स्वरूपाची राहत असतात. फक्त आपण त्याचा योग्य तऱ्हेने कसं वापर करतोय याला खूप महत्व आहे, परंतु इथे आपण लोकसंख्येच्या वाढीमुळे याचा मोठ्या प्रमाणात आपण वापर करत आहोत. त्याचबरोबर टॉप सॉइल डिग्रेडेशन म्हणजे वरची जी माती असते सुपीक माती याचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतोय आणि तिचे धूप होणं या अनेक गोष्टींमुळे या अंकुर साम्राज्याचं नष्ट झालं असावं असं आपल्याला लक्षात येतं. आणि एक त्यामुळे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की दस आर्किओलॉजी प्रोव्हायडिंग येट अनदर एक्झाम्पल ऑफ ह्युमन इम्पॅक्ट ऑन द एन्व्हायरमेंट दॅट हॅड कॅटास्ट्रॉफिक रिझल्ट. त्यामुळे आपल्याला ह्या अभ्यासावरून एक आपल्याला निश्चित गोष्ट लक्षात येते की म्हणजे आर्किओलॉजीवरून म्हणजे पुरातत्व अभ्यासावरून की आपण जर या साम्राज्यामध्ये जसं दुर्लक्ष झालं, मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली, मातीची धूप झाली, हे सगळे आपल्या तलावांमध्ये म्हणा की धरणामध्ये साठले गेले
आणि त्याच्यामुळे ती संस्कृती नष्ट झाली, तसंच आपल्याला त्या भविष्यामध्ये अशा तऱ्हेचे धोके निर्माण होऊ शकतात. आत्ताच्या गेल्या 10-15 वर्षामध्ये जे काही अभ्यास वेगवेगळ्या तऱ्हेने केले गेले त्याचाही आता आपण थोडक्यात अभ्यास करूया. की 2 ते 3 तऱ्हेने अभ्यास हे केले गेलेले होते आणि त्यामध्ये आपल्याला एक महत्वाचा गट म्हणजे की तिथल्या जलाशयामध्ये जे गाठ साठलेले जे गाळ आहेत, मी मगाशी म्हटलं तर हे जे गाळ आपल्याला पावसाचं पाणी डोंगरावर पडल्यानंतर ते नद्या तलाव आणि कालव्याच्या माध्यमातून शेवटी जलाशयामधून साठलेले आहेत, त्या गाळाचा अभ्यास केला गेला. आणि गाळाचा अभ्यास केला गेल्यानंतर अनेक गोष्टी लक्षात यायला लागल्या. त्यातल्या एक गोष्ट अशी लक्षात, तो गाळाचा जो 1000 वर्षाचा गाळाचा अभ्यास केला गेला, साधारणपणे 11व्या शतकापासून ते 21व्या शतकापर्यंतचा गाळाचा अभ्यास केला गेला, तेव्हा असं लक्षात यायला लागलं की साधारणपणे 13व्या 14व्या शतकापासून त्या गाळाच्या मध्ये खूप कमी प्रमाण व्हायला लागलेलं होतं की जे दुष्काळाचं निदर्शक असावं. आणि त्याच्यामुळेच भविष्यामध्ये अंकोर या साम्राज्य नष्ट व्हायला मदत झालेली होती. हे आपल्याला इथे दिसतात, हे गाळाचे असे वेगवेगळ्या तऱ्हेचे कोर सॅम्पल काढले जातात. आता आपण सुद्धा बघू शकतो की अनेक ठिकाणी इमारतीचा पायाचा अभ्यास करताना किंवा आता आपण पुणे शहरामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये मेट्रोचा अभ्यास करताना अशा तऱ्हेचं सॅम्पल्स काढले जातात आणि त्याच्यावरनं तिथे कठल्या तऱ्हेचा खडक किंवा म्हणा काय तरीचे मातीचा गाळ किंवा आहे त्याचा अभ्यास केला होतो. तर ह्या तऱ्हेच्या गाळाच्या अभ्यासावरून साधारणपणे असं लक्षात आलेलं होतं की 14व्या शतकापासून यामध्ये आपल्याला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली होती. दुसरा जो भाग आहे अभ्यासाचा त्याला आपण म्हणतो की वृक्ष कालमापन पद्धत, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये डेंड्रो क्रोनॉलॉजी म्हणतो. डेंड्रो म्हणजे वृक्ष, क्रोनॉलॉजी म्हणजे कालमापन, आणि लॉजी आपल्याला माहिती म्हणजे त्याचा अभ्यास करणे, त्याचं शास्त्र. यामध्ये आपण वनस्पतींच्या किंवा वृक्षांच्या काही ठराविक वृक्षांच्याच म्हणा खोडांचा छेदांचा अभ्यास केला जातो आणि त्या छेदांच्या खोडांच्या छेदांमधल्या ज्या वर्धन रेषा किंवा ज्याला आपण ग्रोथ रिंग्स म्हणतो किंवा ग्रोथ लाईन्स म्हणतो त्याचा अभ्यास केला जातो. आणि या वर्धन वलयांची रुंदी आणि वलयांमधील अंतर याचा अभ्यास करून आपल्याला त्या काळामधलं हवामान कसं असावं, त्याचं प्राचीन काळातील हवामान कसं असावं याचा अभ्यास केला जातो. ब्रँडन बकले या कोलंबिया विद्यापीठातील यांनी अभ्यास 2010 मध्ये केलेला होता आणि त्यांनी फोकियनिया उगेन्सी या वनस्पती वृक्षाचा अभ्यास केलेला होता आणि ते साधारणपणे 1000 वर्ष जुनी किंवा आपण वृद्ध अशा वृक्षांचा अभ्यास केलेला होता. आणि त्यांनी केलेला अभ्यासाचा हा अभ्यास मुख्यतः 1250 ते 2008 या काळामधला होता. या काळातल्या जेव्हा वृक्षांच्या खोडामधील वर्धन रेषांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलेलं होतं की साधारणपणे 1330 ते 1360 या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती छोटे छोटे दुष्काळ अनुभवाला आलेले होते आणि त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दुष्काळ आपल्याला 1400 ते 1420 1330 ते 1360 या काळामधला मोठे दुष्काळ आणि 1400 ते 1420 या काळामध्ये छोटे छोटे दुष्काळ निदर्शनाला आलेले होते. आणि अजून ह्या दोन्ही अभ्यासांचा श्रीलंका किंवा मध्य चायना मधल्या दुष्काळांचा त्या काळामधल्या इतिहासावरून अभ्यास केला गेलेला होता आणि ते पण त्या ठिकाणच्या अभ्यासाशी मॅच होताना लक्षात आलेले आहे. अजून एक वेगळ्या तऱ्हेचा अभ्यास पण केला गेलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्या भारतातलं छत्तीसगड जे राज्य आहे, तर छत्तीसगड राज्यामधल्या बस्तर भागातील दंडक म्हणून भागामध्ये आपल्याला गुहा आहेत जगप्रसिद्ध, या ठिकाणच्या लवणस्तंभांचं ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टॅलॅक्टाइट आणि स्टॅलॅगमाइट म्हणतो त्यांचा अभ्यासही केला गेलेला आहे. आणि त्या अभ्यासावरनं पण या साधारणपणे म्हणजे 14व्या शतक काळामध्ये आणि 13व्या शतके 14व्या शतकाचे मध्य आणि 15व्या शतकाची सुरुवात या काळामध्ये मोठे दुष्काळ पडलेले आपल्याला त्या अभ्यासावरून पण लक्षात आलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही अभ्यासावरून आपल्याला असंही लक्षात येतं की फक्त आपण जंगलतोड म्हणा किंवा मातीची धूप म्हणा या गोष्टींमुळेच हे साम्राज्य नष्ट झालेलं असेल असं नाही, पण त्याचबरोबर अनेक गोष्टींचा पण त्याला मध्ये सहभाग असावा की ज्यामध्ये हवामान बदल आता आपण अनुभवतोय त्याचा पण मोठा वाटा असावा की ज्याच्यामध्ये दुष्काळ मोठे पडले असावेत
आणि मग हे साम्राज्य नष्ट झालं असावं. आपल्याला इथे आता लक्षात येईल की हे वृक्ष कालमापन कशा पद्धतीने केलं जातं. त्यातल्या ज्या वर्धन वलय जी आहेत ते आपल्याला इथे खोडामधले दिसत आहेत. आणि इथले मी मग आता मग अशी आपल्याला म्हटलं जसं की त्या वलयाची रुंदी आणि दोन वलयांमधले अंतर याचा पण अभ्यास केला जातो आणि त्याच्यावरनं प्राचीन काळातला हवामानाचा अंदाज बांधता येतो. हे आपल्याला वृक्ष दिसत आहेत. हे अतिशय भव्य असे वृक्ष आपल्याला आहेत. मुख्यतः व्हिएटनाम मध्ये हा अभ्यास केला गेलेला होता. फोकियनी नावाचं वृक्षाची प्रजात आहे. त्याच हे इंटरप्रिटेशन किंवा कसं केलं गेलं त्याचं हे आहे. शेवटी आता ह्याचं कन्क्लुजन किंवा हा अभ्यास आपण कशाकरता केला किंवा याच्यावर आपण काय अभ्यास शिकायचं, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की अंकोरचं जे साम्राज्य आहे हे पाण्यानेच पाण्यावरती जलनियोजनावरतीच अवलंबून होतं. परंतु दुसरी गोष्ट पण आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की हे पाण्यामुळे नष्ट पण झालेलं होतं. त्यामुळे पाण्याने जसं हे साम्राज्य उभं केलं त्याचबरोबर पाण्याने सुद्धा हे नष्ट पण केलेलं होतं. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करणं हे अतिशय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की कोलॅप्स ऑफ अ सिव्हिलायझेशन इज अ लॉंग टर्म प्रोसेस. की कुठली संस्कृती आपण जेव्हा म्हणतो नष्ट झाली, तर या नष्टाशी कुठल्या तऱ्हेने लगेच किंवा क्षणार्धात नष्ट होत नाही कुठली गोष्ट. तर ती नष्ट होण्याकरता खूप मोठा कालावधी जायला लागतो. आणि ह्या कालावधीच्या काळामध्ये जर आपण योग्य वेळी ती जर हा प्रोसेस जर थांबवला नाही तर आपलं नष्ट होण्याचं हे निश्चितच इतिहास ठरलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला जेव्हा कळतंय की आता कार्बनचं आपण म्हणतो की उत्सर्जनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय, पाण्याचं दुर्भिक्ष होत आहे, पाण्यावरनं आपण म्हणतो की पुढचं महायुद्ध पाण्यावरनच होणार आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण बघतो शेजारच्या राज्यांमध्ये पाण्यावरनं वाद चालले आहेत. त्यामुळे पाण्याचं जर आपण आता जरी नियोजन अजून नाही केलं तर भविष्यामध्ये हे आपल्या मानव जातीला निश्चितच धोकादायक हा एक संदेश आपल्याला ह्यावरून आपल्याला लक्षात येतो. आणि वी कॅन लर्न अ लॉट फ्रॉम एन्शंट अंकोर वॉटर मॅनेजमेंट. आणि त्यामुळेच प्राचीन काळामधल्या अंकोर साम्राज्यामधलं जे जल नियोजन होतं त्याच्यावरनं आपण अनेक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. की पडणारा जो पाऊस आहे त्याचं आपण नियोजन योग्य तऱ्हेने केलं गेलं पाहिजे. आणि आपण आता सुद्धा बघतो की अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग याला सरकार खूप महत्व देत आहे. ते प्रत्येकाने करणं अतिशय आवश्यक आहे. किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या किंवा ते पाणी जमिनीमध्ये मुरवणं आणि त्याचा योग्य तऱ्हेने वापर करणं, किंवा आपण म्हणतो की आपण वापरलेलं पाण्याचं त्याच्यावरती योग्य प्रकारे करून ते परत वापरणं, रिसायकल करणं, अशा वेगवेगळ्या तऱ्हेने आपण जर पाण्याचा योग्य वापर नाही केला तर भविष्यामध्ये आपल्याला आपलं भविष्य हे अंकुरच्या मार्गानेच निश्चितपणे जाऊ शकेल. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचा सगळ्यात हा शेवटचा मेसेज जो तो अतिशय महत्वाचा आहे की सुधारणा म्हणजे डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट मस्ट गो हँड इन हँड. म्हणजे सुधारणा आणि पर्यावरण हे जर योग्य तऱ्हेने एकमेकांच्या हातात हात घालून जर नाही गेलं तर मात्र आपला नाश निश्चित आहे. आणि ते जर हातात हात घालून जर गेलं तर मात्र आपली आपण ज्याला म्हणतो सस्टेनेबल किंवा योग्य तऱ्हेने आपला डेव्हलपमेंट विकास ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो तशा तऱ्हेने आपला विकास निश्चित होईल.